सप्त सुरांचे जीवन गाणे आशा भोसले। आशा भोसले हे व्यक्तिमत्वच एक झुळझुळणारं प्रवाही गाणं आहे। ते समोर असताना शब्दात स्वरात भिजवतच, पण नंतरही मनात तरळत राहतं। त्यांचा व्यासंग, स्वरांमागची तपश्चर्या आणि सोसलेलं अवघं आयुष्य यांची प्रचिती त्यांच्या संवादातून येत राहते। जन्मभर गाणं हाच त्यांच्या चिंतनाचा, जगण्याचा विषय झाला आहे। वैयक्तिक जीवनातील दुःख, अडचणी, वेदना बाजूला ठेवून आपल्या गान कौशल्याने रसिकांचं मन आणि कान तृप्त करणाऱ्या आशा भोसले गाणाऱ्या घरात बालपण गेलं। वडील दीनानाथ मंगेशकर गात असायचे। घरी येणारा प्रत्येक माणूस गात असायचा किंवा ऐकत असायचा। मी तर खूपच लहान होते, पण दीदी जेव्हा प्रथम गायला बसली तंबोऱ्यावर, तेव्हा तो तंबोरा खूपच मोठा होता। त्या तंबोऱ्याच्या भोपळ्याला कान लावून मी झोपी जायचे। तेव्हापासून तिचं गाणं मी ऐकत आले। अशा या गाणाऱ्या घरात मीही कशी गाणारी झाले कळत नाही। त्यावेळी मला गाण्याची फारशी आवड नव्हती। आपलं गात राहायचं, समोर ऐकू येईल ते गायचं, एवढंच वडील म्हणायचे। हळूहळू मोठे होत गेलो। दीदीही गायला लागली चित्रपटात, मीही गायला लागले। दीदी तलवार जशी तळपावी तशी गायची, कुठंही कसाही आवाज फिरायचा। त्यावेळी माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला की आपण एकतर दीदीपेक्षा चांगलं गायलं पाहिजे किंवा आपला रस्ता तरी निराळा हवा, म्हणजे आपली शैली वेगळी ठेवायची। ती कशी ते सांगणार कसं? मी इंग्रजी गाणी खूप ऐकायचे, त्यासारखी शैली मुद्दाम केली वेगळं वाटावं म्हणून। लोकांनाही हे वेगळेपण रुचलं। माझ्या वेळची ती जिद्द, ते गुरुही कडक होते। सुधीर फडके यांच्यासारखे संगीतकारही तान हवी तशी यावी म्हणून दोन दोन दिवस एकाच तानेवर मेहनत घ्यायचे। आम्हीही जिद्दी, तशीच तान यावी म्हणून आम्ही कसून मेहनत करायचो। फडके साहेबांकडे पहिल्यांदा गायले ते आठवतं। घाबरलेले, वय वर्षे 15-16, गाण्याचा अनुभव नाही। फडके साहेबांनी रागीट डोळे करून बघितलं की आपण खाली मान घालून बसायचं। त्यांनी सुरुवात केली गाण्याला, आला चमकत बिजली जसा, माझ्या जाळ्यात घावला मासा ग घावला मासा। हे त्यांनी गायलेलं तसच्या तस गाण्यासाठी मला जवळजवळ 8 दिवस लागले होते। मी मुंबईहून निघून पुण्याला राहिले होते, मी आणि भोसले साहेब। जसा रतीब घेऊन भैया जातो ना दुधाला, तसं जाऊन रोज गाणं शिकायला बसायचे। प्रत्येक गाण्यात कस लावला। हिंदीत मदन भैया, आज एक सांगितलं तर उद्या दुसरंच। प्रत्येक रिहर्सलला नवं सुचायचं। त्यावेळी संगीतकारांना वाटायचं, आपण केलेलं इतक्या सहज आलं, क्या बात है ये, और नया बनाएंगे। अशी त्यावेळची माणसं जिद्दी। मला तर असंच वाटतं, आत्यंतिक सुखी माणसं कधीही कलावंत होत नाहीत। दुःखातून पिळून पिळून निघाल्याशिवाय मुळी कलावंत घडतच नाही। मी असो, दीदी असो, आमचं सगळं घर सोसत होतं आयुष्य। मी नवरंग मास्तरांकडे बोरिवलीहून चरणी रोडला येऊन शिकायचे। लोकांनी बोलवलं तिकडे गेले, लांब लांब खूप मेहनत केली। अशा वेळी भोवतीची सुख सोडावी लागली, पण जेव्हा जेव्हा दुःख अधिक तेव्हा तेव्हा गाण्याला, कलेला धार येते। कारण त्या गाण्यात कलावंत स्वतःचं जीवन जगत असतो। एक छोटीशी गोष्ट सांगते या निमित्तानं। मी लग्न करून घरातून निघून गेले, जगाविरुद्ध, साऱ्या घराविरुद्ध। पोटच्या मुलासारखा जपलेला माझा एकच हृदय, हृदयनाथ मंगेशकर। हृदयनाथ नेहमी माझ्या कडेवर असायचा। लग्न झाल्यावर खूप वर्षे हृदय भेटलेला नव्हता। सारखी आठवण यायची। याच मनाच्या अवस्थेत बर्मन साहेबांनी एक गाणं गायला बोलवलं। म्हणाले, ये गाना बहुत अच्छा है, जान लगा के गाना। गाऊ लागले, पण नेहमी गाते तसंच गाऊ लागले। मला दोनदा तीनदा त्यांनी सांगितलं,
अजून मला जे हवंय ते तुझ्या गळ्यातून येत नाहीये. मी खूप प्रयत्न केला. शेवटी उसळून बर्मन म्हणाले, तुम्हारा कोई भाई है क्या तुम भोली उसे? हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. तेवढ्यात ते म्हणाले, अभी गाओ आशा. अचानक टेक सुरूही केला. ते गाणं माझ्या जीवनातलं आवडतं गाणं आहे, अबके बरस भेज भैया को बाबुल. मला ते सगळं आठवतं. मी भूतकाळात निघून जाते. खरं जीवन जगणं आणि नुसतं जीवन बघणं यात अंतर आहे. मी दुःख जगले, त्यामुळे गाण्याला धार येत गेली. आज तुमच्या समोर बोलले खरी, पण मला मी दुःख जगले हे सांगायला आवडत नाही. मी तरीही हसत आहे. देवाने मला हसण्याचं सुंदर वरदान दिलंय. लोकांना ते पाहून वाटतं, काय सुखी बाई आहे. ज्यावेळी मी गायला उभी राहते आणि आह सुरू केलं की लोक म्हणतात की औरत आहे, पण त्यांना माहिती नाही या औरतने काय सोसलंय ते. लहानपणी मी ज्यांची पुस्तके वाचली ते लेखक माझ्या गुरुस्थानी आहेत. वयाच्या 12व्या वर्षी साने गुरुजींचं रामाचा शेला मी हाती घेतलं. त्यांचं 3 मुले आवडलं. माझं शिक्षण जास्त नसल्याने असेल, त्यांचं सोपं मराठी मला लगेच भिडलं. त्यानंतर उषक काल, सूर्योदय, स्वराज्याचा श्री गणेशा अशी अनेक पुस्तकं मी झपाटून वाचली. भावे पेंडसे कोणी कोणी माझ्या हातून सुटले नाहीत, त्यामुळे मी जे बोलू शकते ते लिहू शकते हा फक्त त्या लेखकांचा कृपाशीर्वाद आहे. एकदा मला पंजाबी गाणं मिळालं. मी गायला लागले की सर्व पंजाबी म्हणायचे, मराठी जैसा मत गाव. मी इतरांच्या तोंडाकडे, त्यांचे उच्चार कसे होतात, त्यांच्या माना कशा हलतात ते बघायचे. पहिला शब्द आला भैया, ते म्हणतात पाहय्या. तुसी गल सुनोजी पाहय्या. मला लगेच कळले भला प म्हणतात. मला गाणं मिळालं. पॅडो पोस्त्री शब्द ऐकून तयार केले. मग बंगाली गुजरातीतही तसंच. गुजराती केम छे आशाबेन मजामा छोनी, त्यांची लय लचक मी आत्मसात केली. मग गुजराती गाणं गायलं. सगळ्यात कठीण तमिळ गाण्यासाठी. गाताना इकडे तिकडे बघत होते, कुणी मराठी माणूस नाही ना. मी रशियन गायले, रेकॉर्ड ऐकल्या, सोवियत संस्कृती मी पाहिली, बोलताना विचारलं आणि गायलं. रिजनेवर स्मोशा पावत नॅतोजा लक्ष घालावं लागतं. जसं मल्याळम, त्यांचा एक र असतो, एक र असतो, एक ळर असतो, असं मी विद्यार्थ्यांच्या निष्ठेने शिकले. गाणं गाताना ते पडद्यावर कोण गाणार आहेत हेही लक्षात घेणं महत्वाचं असतं. हसणं म्हटलं तरी एकाच प्रकारचं हसणं नसतं. आईचं हसणं, हट लडिवा असं एक हसणं असतं, थोडं खट्याळ एक हसणं असतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छटा असतात. शब्द बघायचे, चाल, कलावंताचा चेहरा बघायचा, त्याची बोलण्याची शैली बघायची. एकदा एका गाण्यात हसायचं होतं. मुलांबरोबर नायिका गाते असं दृश्य होतं. ती हसते, रेकॉर्ड झालं. मग मी विचारलं, कोणावर गाणं चित्रित होतंय? ते म्हणाले, शबाना. ती हसते तेव्हा तोंडावर हात ठेवते हे मी पाहिलं होतं. मग तसं केलं, गाणं पुन्हा रेकॉर्ड झालं. वयाप्रमाणे आवाज बदलायचा, क्षणभर त्या वयात मनात शिरायचं. समजा अलीकडची नीलम आली तर उड्या मारत लाडीकपणे म्हणेल, तू रूठा तो मैं रो दुंगी सनम. हे गाणं नरगिससाठी वेगळं म्हणेल. एकदा गुरुदत्त समोर बसले होते. ते म्हणाले, मुलगी चिडवते मुलाला. ते स्वतः भूतनाथाचं काम करत होते. मी गायले, भवरा बडा नादान है, बगियन का मेहमान है. मी अगदी वेडावून चिडवून गायले. प्रत्यक्षात पडद्यावर पाहिलं तर लक्षात आलं, आपण एवढं चिडवून गाऊनही काहीच उपयोग झाला नाही. मी दुःखी झाले त्यावेळी. असं होतं काही वेळा. तर काही वेळा विलक्षण तद्रूप झालेली नायिकाही दिसते. उदाहरणार्थ, बुगडी माझी सांडली ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला, हाय.
हे हाय, इतकं मनापासून म्हटलं जयश्रीबाईंनी की वाटतं त्यांनीच म्हटलंय. कामामध्ये भाऊ नाही नि कुणी नाही, काम हे उत्तमच व्हायला हवं. हृदयनाथचं संगीत आत्मसात करायला मोठं कठीण, ऐकणाऱ्याला जाणवत नाही, गाणाऱ्याला कळतं. म्हणूनच मी त्याच्या मागे लागते. हृदय लवकर गाणं शिकव, पण तो तेवढ्याच शांतपणे म्हणतो, अगं येईल गा आशा, साधंच आहे. रात्री 2 वाजता तो रियाज करत असतो, तेव्हा त्याला पकडायचं, मग सांगायचं आता गाणं शिकव. मग गाणं शिकवल्यावर आणखीनच काळजी, इतकं मुश्किल गाणं त्यानं केलेलं असतं, तो कसच लावत असतो. त्यानं माझं केलेलं प्रत्येक गाणं कस लावून करून घेतलंय. धडधडत्या हृदयानं त्याचं गाणं गायला मी नेहमी उभी राहते. शैलीच वेगळी त्याची, लयकारी आणि ताना वेगळ्या, तान अशी सरकन जावी लागते. एक उदाहरण आठवतं, जाओ जाओ झूठे माही की चाल जाओ जा, समेला यायच्या आधी अगदी ती तान गेली पाहिजे, हे त्याचं वैशिष्ट्य. गृहिणी म्हणून माझं जीवन असं आहे. 60 सालापासून मला माझी 3 मुलं मोठी करायची होती. त्यांना मोठं करायचं म्हणजे मला काम करणं भागच होतं. हा गळा जर बाजूला काढून ठेवला तर आशा भोसले काय आहे? काही नाही, अगदी सर्वसाधारण बायकांसारखी मी बाई आहे. हा गळा आहे म्हणून आपण श्रोते आहात, म्हणून मी आशा भोसले आहे. माझा छोटा मुलगा 17 दिवसांचा असताना मी गायला गेले, त्याला घरात ठेवून. 4 वर्षांची मुलगी, 8-10 वर्षांचा मोठा मुलगा, यांना मोठं करायचं, फिल्म लाईनीत येऊ द्यायचं नाही. सातत्यानं हा प्रयत्न सुरू ठेवला. त्यांना शिक्षण दिलं, 6 उठायचं, मुलांना शाळेत नेऊन सोडायचं, जेवण बघायचं, आजारी पडलं कुणी तर रेकॉर्डिंग मधून मध्येच येऊन बघायचं, न पुन्हा जायचं. रस्सीखेच माझ्या बाबतीत जरा जास्त झाली हे खरंय, पण मला वाटतं त्याही मध्ये मजा आहे, एक अभिमान आहे. मी एकटीनं हे केलं, कुणासमोर न रडता न हात पसरता, मी हसत राहून केलं, मुलांना मोठं केलं, लग्न केली, सगळं केलं, सगळं छानच झालं.